रावणाने का केले श्रीरामांची माता कौशल्याचे हरण? का केले होते रावणाने माता कौशल्याचे हरण? भगवान श्रीराम यांची माता कौशल्याचे सुद्धा रावणाने एकदा हरण केले होते. ही कथा तुम्हाला आनंद रामायणमध्ये वाचायला मिळेल. त्रेता युगातील गोष्ट आहे. जेव्हा रावणाने सगळ्या राज्यांना जिंकले होते तेव्हा त्याला लढण्यासाठी कोणीही शिल्लक नव्हते. तेव्हा रावण ब्रह्मदेवांना त्याच्या मृत्यूविषयी विचारायला गेला. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले, तुझा मृत्यू एका माणसाच्या हातून होईल आणि त्याचा जन्म रघुकुलमध्ये होईल. त्या राजाचं नाव दशरथ आहे आणि त्याचा विवाह होणार आहे. इकडे राजा अजने राजा दशरथचा कौशल्याबरोबर विवाह ठरवला होता. विवाहासाठी फक्त 7 दिवस बाकी होते तेव्हा नारद मुनींनी येऊन महाराज अज यांना एक गोष्ट सांगितली. हे राजन, ऐका, मी एक गोष्ट सांगतो. तुझ्या घरात मोठे विघ्न येणार आहे. राक्षस रावण लंकेचा राजा आहे. तो राजा दशरथ यांची हत्या करेल. ही गोष्ट सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यामुळे त्यांचे रक्षण करा. त्यांना कोणत्या तरी गुप्त स्थानी ठेवा. असे बोलून नारद मुनी निघून गेले. राजा अज यांना खूप काळजी वाटू लागली. कौशल्यारूपाने खूप सुंदर होती. राजाने तेव्हा दशरथ आणि कौशल्या यांना रथामध्ये बसवले आणि बरोबर 4 प्रधान दिले. दुसरे सेवक तर मोजताही येत नव्हते. वशिष्ठ मुनींनी एका मुलाला सगळे शिकवून पुरोहित बनवून त्याला त्यांच्याजवळ पाठवले. दुसऱ्या जेवढ्या वस्तू पाहिजे होत्या तेवढ्या रथामध्ये भरल्या. त्यानंतर राजाने प्रधानमंत्र्याला ही गोष्ट सांगितली की तो स्वतः पूर्व दिशेकडे जा आणि समुद्राच्या एका टापूवर जाऊन राहा, ज्यामुळे दुसऱ्या कोणालाही हे माहीत होणार नाही. तिथे राजा दशरथ आणि कौशल्या यांचा विवाह करून द्या आणि जेव्हा मी बोलवेल तेव्हाच इकडे या. अशी योजना बनवून राजाने वर आणि वधूला निरोप दिला. रात्रीच्या वेळी ते निर्धास्त होऊन निघून गेले. त्यांनी घोड्यांना वायू वेगाने पळवले आणि समुद्रकिनारी जाऊन नावेमध्ये बसले. समुद्राच्या मध्यामध्ये त्यांनी नाव ठेवली जिथे अथांग पाणी होते. नाव खूप मोठी होती. त्याची रचना मंदिरासारखी होती. त्यानंतर 4 दिवस निघून गेले. पण ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नाव राहील ते रावणाला माहीत झाले नाही. तेव्हा रावणाला खूप राग आला आणि त्याने विचार केला की आत्ताच जाऊन त्यांचा वध करावा. रावण क्रोधित होऊन निघाला. तो पक्षाप्रमाणे आकाशात उडत होता. रात्रीच्या वेळी तो समुद्राजवळ पोहोचला. तिथे समुद्रामध्ये नाव होती. तेव्हा रावणाने संधी साधून कौशल्याला नावेतून बाहेर काढले आणि नावेवर जोरात गदा मारून तिचे 2 तुकडे केले आणि तो कौशल्याला घेऊन निघाला. एका पेटीमध्ये कौशल्याला ठेवून तो लंकेमध्ये घेऊन गेला. त्याने ते पेटी एका माशाला सोपवली आणि म्हणाला की ही पेटी सांभाळून ठेव. मासा आणि पशुपक्षी मनुष्याची भाषा त्यावेळी बोलत असत. माशांनी ती पेटी एका टापूवर ठेवली आणि इकडे तिकडे फिरत राहिले आणि पेटीकडे पाहत असे. त्यामुळे रावण आनंदित होऊन घरी निघून गेला. त्याने विचार केला की ब्रह्मदेवांची आज्ञा घेऊन मी कौशल्याला नगरामध्ये घेऊन येईल. पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेले असते. ते कोणालाही माहीत नसते. देवाची कृपा ज्याच्यावर असते देव त्याला मदत करतात. त्याचे सगळे दुःख त्याच वेळी नष्ट होतात. जेव्हा नाव तुटली त्यावेळी सगळे पाण्यामुळे बुडाले. पण देवाने त्यांची मदत केली. त्यातील फक्त राजा दशरथ वर येऊन वाचले. नावेचा एक तुकडा हाताला लागला आणि त्याला धरून राजा दशरथ वाचले. त्यावेळी वातावरण त्यांच्या अनुकूल होते. त्यामुळे वाहत वाहत ज्या ठिकाणी रावणाने पेटी ठेवली होती ते तिथे पोहोचले. तिकडे तो मासा इकडे तिकडे फिरत होता. राजा दशरथ टापूवर पोहोचले आणि त्या पेटीला पाहून पेटीजवळ गेले आणि पेटी खोलल्यावर आश्चर्यचकित झाले. पेटीमध्ये कौशल्येला पाहून राजा दशरथ यांना खूप आनंद झाला. तेवढ्यात नारद मुनी तिथे आले आणि राजा दशरथ आणि कौशल्या बसले होते. नारद मुनींनी त्यांना आशीर्वाद देत त्यांचा विवाह करून दिला. नारद मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला की पतीपत्नी मंगलरूप हो. त्रिभुवनचा राजा तुमचा मुलगा असेल. तुमचं भाग्य खूप मोठं आहे.
भगवान विष्णू तुमच्या इथे जन्म घेतील, इथेच थांबा आणि नंतर तुमच्या राज्यात परत जा. त्यानंतर नारद मुनींनी दोघांना पेटीत ठेवले आणि ती पेटी जशी होती तशी बंद केली आणि नारद मुनी निघून गेले. नारद मुनींना राजा दशरथ यांचा विवाह करून दिला आणि आशीर्वाद देऊन ते निघून गेले. त्या दिवशी जेव्हा रावण लंकेमध्ये राजसभेमध्ये बसला होता तेव्हा रावण हसून विधात्याला बोलत होता, मी तुमचं म्हणणं व्यर्थ ठरवलं. त्रिभुवनामध्ये माझ्यापेक्षा बलवान कोण आहे? मी विवाह मोडला आणि अनेक लोकांसहित राजा दशरथला मारलं, कौशल्येला हरण करून आणलं आणि निर्भय होऊन परत आलो. तेव्हा ब्रह्मदेव हसून म्हणाले, अरे रावण, हे सत्य आहे. भाग्यामध्ये लिहिलेलं कधीही मिटत नाही. राजा दशरथ आणि कौशल्येचा विवाह झाला आहे. रावण म्हणाला, मी कसं खरं म्हणू? माझ्या हातून झालेले काम कधीही लपून राहत नाही. जर दशरथ आणि कौशल्याचा विवाह झाला असेल तर तुम्ही म्हणताल त्या गोष्टीचे मी पालन करेन, तुमचं बोलणं ऐकेल. यावर ब्रह्मदेव म्हणाले, जर विवाह झाला असेल तर मी अतिप्रसन्न होऊन मागेल नक्की. ते ऐकून लंकापती रावण उठला आणि तो अधर्मी होता. तो समुद्रकिनारी आला आणि त्या माशाला जवळ बोलवले आणि म्हटले, मी जी पेटी दिली होती ती घेऊ नये, मी तिला मंदिरात घेऊन जाईन. तेव्हा तो मासा निघून गेला आणि ती पेटी आणून दिली. तेव्हा सगळ्यांनी पाहिले की रावणाने पेटी आणली आहे. त्यावेळी त्याने दरबारात पेटी ठेवली आणि त्याच्या मनामध्ये आनंद होता. जेव्हा त्याने पेटी उघडली त्यावेळी पेटीमध्ये राजा दशरथ आणि कौशल्य होते. त्यांना पाहून रावण आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला, मी या दोघांना नष्ट करेन. जेव्हा रावण दशरथ आणि कौशल्याला मारण्यासाठी आला तेव्हा ब्रह्मदेव येऊन उभे राहिले. ते म्हणाले, हे राजन, तुम्ही मला वचन दिलं आहे त्याचं पालन करा. तू म्हणाला होता जर दशरथ आणि कौशल्याचा विवाह झाला असेल तर मी जे मागेल ते तू मला देशील. मी जे बोललो ते सत्य होतं, त्यामुळे मी जे तुला मागतो ते पूर्ण कर. मी जे मागेल ते मला दे. शत्रू हातात आला आहे तर मी त्याला कसं सोडू? असं रावण सारखं सारखं म्हणत होता. हे सोडून तुम्ही जे मागता ते मी तुम्हाला देईन ब्रह्मदेव. आज मी त्याचं डोकं कापलं, असं रावण बोलत होता. त्यामुळे कौशल्या घाबरून गेली. तेव्हा राजा दशरथने कौशल्येला धीर दिला आणि म्हणाले, तू चिंता का करत आहे? मी पवित्र सूर्यवंशामध्ये उत्पन्न झालेला क्षत्रिय आहे. जर यावेळी मला रावण मारायला आला तर मी त्याच्या दाही डोक्यांना कापून टाकेल. दशरथ इकडे कौशल्याला आधार देत होते तर तिकडे ब्रह्मदेव रावणाला म्हणतात, यावेळी मी जे मागेल ते मला दे. ब्रह्मदेव रावणाला अशी विनंती करत होते. त्यावेळी तिथे मंदोदरी आली आणि ते नीतेच्या बाजूने बोलत होती आणि रावणाला समजून सांगितले की हे स्वामी, यांना मारून काय मिळेल? काळ सगळ्या गोष्टी संपवतो. आधीसुद्धा मोठे चक्रवर्ती राजा ज्यांची सत्ता पृथ्वीवर खूप दिवस चालली ते सुद्धा काळामुळे संपले. त्यावेळी कोणाच्याही रक्षण करण्याने ते अमर बनले नाही. त्यामुळे ब्रह्मदेवांना दिलेले वचन पूर्ण करा. मंदोदरीचं हे बोलणं ऐकून रावणाचा राग कमी झाला. रावणाने ब्रह्मदेवांकडे राजा दशरथ आणि कौशल्येला सोपवले आणि रंग महालामध्ये गेले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी देवतांच्या हातून त्यांना अयोध्येला पोहोचवले. राजा दशरथ घरी आलेले पाहून राजा अज यांना खूप आनंद झाला. राणी कौशल्याबरोबर आलेले पाहून त्यांना अधिकच आनंद झाला. त्यावेळी जे घडले ते राजा दशरथने त्यांच्या वडिलांना पूर्णपणे सांगितले. अशा प्रकारे राजा दशरथ आणि कौशल्याचा विवाह झाला. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.